मंगळवारी 67व्या धम्मचक्र प्रवर्तन दिन आहे. नागपूरच्या दीक्षाभूमीवर साजरा होत आहे. देशभरातून लाखोंच्या संख्येने लोक या ठिकाणी आलेले आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी फार मोठी धम्म क्रांती केली होती, त्याला 67 वर्ष पूर्ण होत आहे आणि त्या निमित्ताने देशभरातल्या सर्व बौद्ध बांधवांना रिपब्लिक पार्टी ऑफ इंडियाचे राष्ट्रीय अध्यक्ष व सामाजिक न्याय विभागाचे राज्यमंत्री रामदास आठवले यांनी हार्दिक शुभेच्छा दिल्या आहेत, असं ते नागपुरात रविभवन येथे पत्रपरिषदेत बोलत होते. उद्या 67वा धम्मचक्र प्रवर्तन दिन नागपूरच्या दीक्षाभूमीवर साजरा होत आहे आणि देशभरातून लाखोंच्या संख्येने लोक या ठिकाणी आलेले आहेत. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जी फार मोठी क्रांती केली होती, धम्मक्रांती केलेली होती, त्याला 67 वर्ष पूर्ण होत आहेत आणि त्यानिमित्ताने मी सर्व देशभरातल्या बौद्ध बांधवांना मी रिपब्लिकन पक्षाचा अध्यक्ष म्हणून, सामाजिक न्याय खात्याचा राज्यमंत्री म्हणून मी त्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा देतो. एक तर काल आपल्या कुठलं हॉटेल सेंट्रल पॉईंट या हॉटेलमध्ये एक बैठक झाली आणि त्या ठिकाणी नागपूर शहरामधले बरेचसे उद्योगपती जे बुद्धिस्ट आहेत, आंबेडकराईट आहेत, अनेक जातीचे धर्माचे उद्योगपती, जवळजवळ 40-50 उद्योगपती उपस्थित होते आणि त्यांनी रिपब्लिकन पक्षाला पूर्णपणे पाठिंबा देण्याचं ठरवलेलं आहे आणि आमचा जो उद्योग सेल आहे त्या उद्योग सेलला विदर्भामध्ये ॲक्टिव्ह करण्याचं इथं ठरवलेलं आहे. त्याप्रमाणे डॉक्टर सुचित कुमार रामटेके हे नागपूर शहरातले उद्योजक आहेत, ते बिल्डर आहेत, ते पेशाने तसे डॉक्टर होते, MBBS झालेले डॉक्टर होते, पण ते डॉक्टरचा व्यवसाय न करता ते या बिल्डरच्या व्यवसायामध्ये आलेले आहे. त्यांनी पक्षामध्ये प्रवेश केलेला आहे. पीपल्स रिपब्लिकन पक्षाचे शहर अध्यक्ष रोशन तेल रांधे यांनी आपल्या पक्षामध्ये प्रवेश केलेला आहे. युवराज मातलनकर नावाचे एक उद्योजक आहे, त्यांनी पक्षात प्रवेश केलेला आहे.